नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा कोकण मंडळाचे जे विजेते आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की देकार पत्राचे जे वाटप आहे ते आजपासून म्हणजे मंगळवारपासून त्याला सुरुवात होणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या दहा मे रोजी काढण्यात आलेल्या चार हजार सहाशे चोपन्न घरांच्या ज्यामध्ये चौदा भूखंड होते तर या चार हजार सहाशे चोपन्न घरांच्या सोडतीतील विजेत्यांची घराचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे विजेत्यांना मंगळवारपासून म्हणजे आजपासून पत्राचे वाटप केले जाणार त्या आहे त्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांची संपूर्ण रक्कम भरून घेत विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे कोकण मंडळाच्या चार हजार सहाशे चोपन्न घरांसाठी दहा मे रोजी सोडत काढण्यात आली नव्या बदलानुसार आणि नव्या संगणकीय प्रणालीनुसार ही सोडत काढण्यात आली त्यामुळे विजेत्यांची पात्रता निश्चिती यापूर्वीच झाली आहे सोडतीनंतर शक्य तितक्या लवकर विजेत्यांना देकारपत्र पाठवून त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेत भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांची संपूर्ण रक्कम भरणाऱ्याला लागलीच ताबा देण्यात येईल असे मंडळाने जाहीर केले मात्र सोडत होऊन महिना उलटला तरी देकारपत्राचे वाटप झाले नाही त्यामुळे विजेत्यांना या देकारपत्राची प्रतीक्षा होती मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे विजेत्यांना देकारपत्र पाठविण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे त्यानुसार मंगळवारपासून देकारपत्र पाठविण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली म्हाडा गृहनिर्माण पी एम ए वाय प्रथम प्राधान्य आणि वीस टक्के अशा योजनेतील अंदाजे दोन हजार एकशे एकतीस विजेत्यांना देकारपत्र पाठविण्यात येणार आहे वीस टक्के योजनेतील विजेत्यांकडून सदनिकेच्या केवळ एक टक्का रक्कम म्हाडा भरून घेणार आहे त्यामुळे अनामत रकमेतील एक टक्के रक्कम वजा करून उर्वरित अनामत रक्कम विजेत्यांना परत केली जाईल त्यानंतर या विजेत्यांना संबंधित विकासकांकडे उर्वरित नव्वद टक्के रक्कम भरावी लागणार आहे ती कशी आणि कधी भरायची हे त्या विकासकाच्या प्रकल्पाच्या नियोजनावर आधारित असेल पण त्याचवेळी उर्वरित महाडा गृहनिर्माण पी एम ए वाय आणि प्रथम प्राधान्य योजनेतील विजेत्यांना देकारपत्र मिळाल्यापासून पंचेचाळीस दिवसात घरांच्या एकूण रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे या विहित मुदतीत रक्कम भरू न शकलेल्यांना व्याज आकारून पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली जाते दरम्यान पंचेचाळीस दिवसात वा त्यानंतर पंधरा दिवसाच्या मुदतीत पंचवीस टक्के रक्कम भरल्यानंतर पुढील साठ दिवसात उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे या मुदतीत रक्कम न भरणाऱ्यास व्याजासह नव्वद दिवसाची मुदतवाढ दिली जाते मात्र ती सरसकट सर्वांना मिळत नाही मुदतवाढीची कारणे लक्षात घेऊन मुदतवाढ दिली जाते देकारपत्रातील नमूद विहित मुदतीत किंवा वाढीव मुदतीत घराची रक्कम न भरल्यास घराचे वितरण रद्द केले जाते त्यामुळे विजेत्यांनी आता घराची रक्कम जमा करण्याच्या कामास लागणे गरजेचे आहे दरम्यान भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त घरांसाठी घराची सर्व रक्कम भरणाऱ्या विजेत्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे सो सुदेकारपत्राबद्दल म्हाडा कोकण लॉटरी विजेत्यांना हीच अपडेट द्यायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार